झाल्या तुमचा पहिला राहुल दादा गुलाबराव जाधव महापौर पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि हिरामनशी लाललाट ही जुगलबंदी आज या ठिकाणी घाटाचा राजा झालेली आहे दौंडकरवाडी घाटामध्ये. आज दौंडकरवाडी साडेदहा वाजले फळे फोडले कसं वाटतं आज वातावरण वाटतं नियोजन कसं झालं होतं काय दनकऱ्याचं आणि कसं नियोजन होतं काय नियोजन नाही आमचं काय नाही आम्ही आमचे मामू शास्त्री येते त्यामुळे नियोजन तर काय करायची गरज नाही ना प्रेमाचं नियोजन प्रेमाची जुगलबंदी प्रेमाची जुगलबंदी वाटलं होतं का आज गाड्या एवढं आतमध्ये येईल काय कसं नियोजन होतं काय नाही तसं नाही पहिलं पाहिजे हे आम्हाला माहिती होतं ना दौंडकरवाडीच्या घाटामध्ये खोळी फोड बारी झाली कसं वाटतंय निश्चितच खूप आनंद झालेला आहे आम्हा सर्वांना आज या ठिकाणी महापौर राहुलदादा जाधव आणि कैलासवाटी जन्मबाबूराव आल्लाट ही जुगलबंदी आज दौंडकरवाडी घाटामध्ये दोन्ही बैलं पळाली आणि ती घाटाचा राजा झालेली आहे 11:43 फळीफोडही झालेली आहे. मला एक सांगा धनगऱ्याचं कुठून खरेदी वगैरे कशी झाली होती धनगऱ्याची धनगऱ्या आम्ही गिरीश वाखरेकडून घेतला होता पारनेर तालुक्यामधून बंदीच्या काळामध्ये 1,45,000 त्यावेळेस घेतला होता. काय बघून घेतला होता त्यावेळेस धनगऱ्या त्यावेळेस कांड्यावरती खूप स्पीडने पळायचा त्याची कांड्यावरची गती बघूनच आम्ही त्यावेळेस त्याला खरेदी केला होता 8-9 महिन्याचं वासरू होतं त्यावेळेस घेतला त्यावेळेस. आता किती वय असेल जाणकरायचं साधारण 3-4 वर्षाचा असेल तो आता. मला एक सांगा दाताल वगैरे किती जाणकर 14 आता 4 दाती बडवला ना आता हो बडवलं बाय तर त्यावेळेस तुम्ही घेतला 7-8 महिन्याचं वासरू होतं त्याचे शरीर वगैरे बघून कसं घेतलं होतं काय काय नाही शरीर एकदम दिखाऊ होतं त्याचं म्हणजे एकदम अशी शरीरयष्टी एकदम सुंदर होती आणि पळायला सुद्धा त्या स्पीडचा होत असतो. धनगराबरोबर आज जो बरा होता त्याची पण खरेदी झाली आणि भरपूर मोठी अशी खरेदी झाली ती काय सांगशान त्याच्याबद्दल तो आता आम्ही 1-2 महिन्यापूर्वी आल्लाट मंडळींनी दातखिळ्यांकडून 11:30 लाखाला तो घोरा घेतला चिखलीच्या घाटामध्ये आणि तोही घाटा घोरा 1 नंबरच मध्ये पळतोय आजही त्या घोऱ्याची धनगऱ्याची जुगलबंदी या ठिकाणी चांगलीच झालेली. तो ज्यावेळेस घेतला होता 11:30 लाख रुपयाची खरेदी होती काय बघून घेतला होता त्यावेळेस तो पुढं पळत होता नाही तो मागच पळत होता आणि त्या भागामध्ये तो 1 नंबरच चालू होता आणि ते सर्व गोष्टी पाहूनच आम्ही या ठिकाणी खरेदी केला होता आल्लाट मंडळींनी. आता आजचं नियोजन कधी झालं होतं तुमचं काय नियोजन ही सर्व माणसं प्रेमाची एकत्र बसायला उठायलाच असतात त्याच्यामुळे नियोजन काय सहज सहज झालं आणि ते योग्य दिशेने गेलं बाहेरीचं नाही आज संध्याकाळी काय होईल वाटते काय अपेक्षा आहे समजा धनगऱ्याचा संध्याकाळी फायनल व्हायला पाहिजे असा आमचा सर्वांचा विश्वास आहे. आता मला एक सांगा धनगऱ्या स्वभावाला कसं आहे गोठ्यात किंवा इकडे घाटात आल्यानंतर स्वभाव एकदम शांत आहे लहान मुलगा सुद्धा त्याला धरतो त्याचं काही नाही घरी त्याचं खाण्यापिण्याचं कसं एकदम व्यवस्थित खायला प्यायला पण त्याची काय अशी तकतक नसते जे टाकेल ते खातो ते आणि त्याची ठेप चांगली हो एकदम व्यवस्थित सगळं दूध अंडी वगैरे सगळं त्याला जे पाहिजे ते आवश्यक आहे तेवढं सर्व आहार त्याला आहे. आता मला एक सांगा महापौर राहुलदादा जाधव बैलगाडा संघटना हे नाव बैलगाडा क्षेत्रात भरपूर मोठं आहे आता ह्याच्या मागे किती जण राबतात बाबा हे नाव टिकलं पाहिजे याच्यासाठी केवढे किती जण संघटना किती मोठी काय कसं नियोजन असतं आता संघटनेमध्ये जवळजवळ आमच्या 60-70 कार्यकर्ते आणि सर्वचं सर्व एकनिष्ठ आहे आणि सर्व त्या दृष्टिकोनातूनच प्रयत्न करतात की महापौर राहुलदादा जाधव यांची ही संघटना अजून मोठ्या प्रमाणात कशी वाढेल ह्या दृष्टीने सर्वांचे प्रयत्न आहेत. आता म्हणजे नाही का दौंडकरवाडी समजा शेवटचाच घाट म्हणलं चालेल शेवटचा आता होतोय पुढचा घाट काय माहिती नाही इथून पुढं कसं नियोजन राहणार आता हे जर चांगलं जोकड झालेले हे आम्ही कंटिन्यू सुद्धा करू शकतो असं काही नाही आल्लाट मंडळी आणि समजा महापौर जाधव संघट राहुलदादा जाधव संघटना हे एकच आहे असं काय वेगळं काही नाही त्यांना आम्ही देऊ त्यांचा आम्ही घेऊ ते काय त्याला त्याच्यात काय असं दुमत होणार नाही प्रेमाची जुगलबंदी चालूच राहणार आहे म्हणा हो चालू राहील जवळही चांगली पळतात तवर हे चालूच राहणार काय अडचण मला एक सांगा एवढी आकर्षक बारी करायची म्हणजे 4 बैल 1 घोडी
आणि नियोजनाची बात छ सगळे टाइट लागतात. आज तुमचं कांड पण भारी होतं, तर कांड्याबद्दल काय सांगता? कांड चांगलंच आहे. सागर कांड, सागर कारल्यांचा अगोर आहे. कुठून खरेदी केला होता काय त्यांनी? सांगू बाजारातून आणलेला आहे. हो. आणि दुसरा ह्याच्या बरोबर जो होता तो पण ते तो पण सांगलीच्या बाजारात. काय बघून घेतला होता अगोर? सांगोल्याच्या बाजारातून घेतला म्हटलं, बिगर पळताच होता, तिथून पुढे आणल्यानंतर काय बघून घेतला? चांगली होती आपल्या गाडा क्षेत्रात जे पाहिजे म्हणजे बैल घेण्यासाठी ते सर्व संपन्न गुण बघून घेतला होता त्यांनी. आता मला एक सांगा, धनगऱ्याचे भरपूर खेळ बैलगाडा क्षेत्रात, कसं वाटतं तुम्हाला घाटात गेल्यानंतर वगैरे कसं असतं प्रतिक्रिया लोकांच्या? काय धनगर मग काय म्हणतो आपण, मूर्ती लहान पण कीर्ती मान, तसं हे सगळं सगळी पायाला स्पीड बीड खालून ते वरपर्यंत. याचं नाव बंटे. हा सांगोलेच्या बाजारात आला होता, तिथनं तिथल्या मित्रांनी फोटो पाठवल्यानंतर आम्ही इथं चाकणच्या व्यापाऱ्याकडे घेतला. सांगोल्यातून इथं ट्रान्सपोर्टिंग करून इथं? हा, 4:30 घेतला होता. घेतला किती दिवस झाले? आता 3.5 महिने झाला असं. 3.5 ते 4 महिने त्यावेळेस आणला, त्यावेळेस किती वय होतं का? त्याचं वय असं 7.5-8 महिन्याचा. महाराष्ट्र केसरीला सुद्धा हेच कांड होतं फोटोवरती. म्हणजे माझा मित्र आहे ना अनिल जाधव व्यापारी, त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आम्ही आल्यानंतर आम्ही हा बैल खरेदी केला. मला एक सांगा, बैलाचा स्वभाव वगैरे कसा आहे? वासरूची समजा खूप तापट आहे. मला एक सांगा तुम्ही, हे जे कांड तुमचं पळालं, आज पळालं महाराष्ट्र केसरी पळालं, याच्या मागे कधी जुकाटात वगैरे नियोजन केलेलं होतं का? हो, 2 घाट जुकाटाला घातली होती वस्त्र, राजनीला एक घातली होती, राजनीला घाटात जर राजा झालती आणि याला शिंदे वासुलीला एक नंबर बारी झालती. म्हणजे तुमचा बैलगाडा क्षेत्र, मला असं वाटतं म्हणजे तुम्हाला लकी आहे बाबा. कोणताही बैल कुठं घातला तरी नाव काय कुठं पडून देणार नाही अशी हो. बैलांची महापौर बैलगाडा संघटनेला बैलांची खूप साथ आहे, कारण कोणताही आणला तरी तो एक नंबर मध्ये पळतो. पार्क वगैरे तुमची एकदम भारी. हो, जाणून येते का बाबा बैल तुम्ही घेतलाय आणि फेल झाला असं काही नाही? काही बैल असं येतात जातात, परंतु बरेचसे बैल एक नंबर मध्येच येतात. घरी कसा? घरी शांत आहे, परंतु घाटात आल्यानंतर खूप तापट आहे. खूप तापट आहे. जात वगैरे काय आहे? खिलारीत जाते ना. हे बैलाचं नाव हिरा आहे, जुन्नरची दातकळवाडी किरण दातके त्यांच्याकडून खरेदी केलेला आहे. हो बैल त्यांच्या काय असेल, 2-4 यात्रामध्ये घाटाचा राजा राहिला होता, प्लस आम्ही मुशीमध्ये पण जो पाहिला होता, त्यानंतर चिखलीचा घाट केल्यानंतर आम्ही यावर केला होता. आनंद खूप आहे. हे सगळे आम्ही पाहुणे मंडळीचे नाही का एकत्र, कंटिन्यू आम्ही हे चौकट ठेवू. आता जुना गाडा हा पाहुणे मंडळी किंवा सगळे ह्या गावातला मित्र त्या गावातला मित्र असा पळायचा, आता गाड्याचं स्वरूप बदललेलं आहे जरा, काय सांगशाल त्याबद्दल? आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो, कालच याचा एक गाडा परवा दिवशीच एक गाडा झाला त्याचा इथंच, त्यानंतर सुद्धा आम्ही काल्यांना कॉन्टॅक्ट केलं, म्हणलं गोरा झोपायचं, ते म्हणले करा नियोजन तुम्ही. हा संबंध. बैल पळताना 2-3 वेळा पाहिला होता आधी, आमच्या गावात पाहिला होता, आमच्या पोरांनी पकडला पाहिला होता, त्यामुळं बैल खरेदी केला आम्ही. खरेदी करताना कसं नियोजन केलं होतं काय? काय आता बैलगाडा क्षेत्रात खरेदी करणं पण सोपं नाही राहिलेलं, त्याबद्दल काय सांगशाल? काय नाही, पार्टीने 20 लाख रुपये किंमत सांगितली होती, आम्ही 11,51,000 रुपयाला खरेदी केलेल्या बैली.